मुंबईतलं नॅशनल पार्क 104 चौरस किलोमीटर परिसरात पसरलंय आणि या जंगलाचा राजा आहे बिबट्या. बुद्ध पौर्णिमेला जेव्हा प्राण्यांची प्रगणना झाली तेव्हा सर्वांच्या नजरा या राजबिंड्या प्राण्यावरच होत्या. नॅशनल पार्कचे वनरक्षक प्रशांत जाधव पाणवठ्याजवळ बिबट्याच्या पायांचे ठसे शोधतात. ठसे सापडल्यानंतर त्या ठश्यांचा साचा तयार करून घेतात जेणेकरून बिबट्यांची योग्य मोजदात करता येईल. जेवढं नरम मातीवर ठसा घेता येईल तेवढं पहिलं आम्ही त्याला बघतो जमिनीवरतो. नंतर साधारणतः त्याला एक चौकोन होती आयताकृती पट्टी असते आमच्याकडे, ती त्या ट्रेसमध्ये बरोबर त्या ठशाच्या मधोमध ठेवतो. त्या मधोमध ठेवून त्याच्यावर नंतर एक काचीची आमची पूर्ण चौकोनी फ्रेम असते, त्याच्यावर तो ठेस आधी झेरोस्कॉपीसारखा त्याला ट्रेस केला जातो. नंतर त्याच्यामध्ये POP म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे, ते आम्ही पाणी आणि ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यानंतर त्याला 15 ते 20 मिनटं त्या ठसाला सुकवतो आम्ही. नंतर खाली माती चिटकलेली असेल त्याला उलटा साईडला करून त्याची माती करून पूर्ण ठसा जसा जमिनीवर आहे तसाच उलटा आपल्याकडे त्याच्यावर दिसतो. नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांसोबतच त्यांचं अन्न असणारी हरणं ही सर्वांना आकर्षित करतात. त्यांच्या सहज वावरण्याने हे जंगल समृद्ध असल्याचं दिसून येतं. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे बौद्ध पौर्णिमाचे एक आपल्याकडे एक मोठी पौर्णिमा गणली जाते. चंद्राचा लख प्रकाश असतो, वृक्षांची पानंसुद्धा गळलेली असतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती प्राणी दिसण्याची शक्यता असते. आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत असतात ते मोठ्या प्रमाणे आटतात, त्याच्यामुळे आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे कृत्रिम पाणस्रोत असतात अशा ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था केली असते. तर त्या ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळं प्राणी पाणी पिण्यासाठी 24 तासामध्ये एकदा तरी त्या ठिकाणी येतात. तर ह्या जनगणनेचा हेतू हाच असतो की आपल्याकडे कोणते प्राणी आहेत आणि त्याची संख्या किती असावी याचा एक अंदाज बांधण्याच्या हेतूने आपण हा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेतला जातो. नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांचे 26 कोर विभाग आहेत. या प्रत्येक विभागात बिबट्यांचा वावर आहे. तसंच जंगलातील इतरही प्राण्यांची मोजदात करण्यासाठी विशेष मचाणं तयार करण्यात आली आहेत. या मचाणावर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री रात्रभर राहून ही प्रगणना केली जाते. यामुळे जैवसाखळीत वन्य प्राणी किती महत्वाची आहेत याची खात्री पटते. व्हिडिओ जर्नालिस्ट स्वप्नील दुरीसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई.